देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरी केली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं नेहरू या नावानं देशवासियांना परिचित असणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे एकोणतीसावी जयंती देशभर बालदिन म्हणून साजरी झाली स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान असलेल्या नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात विविध उपक्रम पार पडले कोल्हापुरातील काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं नेहरूंचं कार्य आणि दूरदृष्टी आजही देशाला दिशादर्शक आहे अशा भावना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे प्रदीप चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी साळोखे संध्या घोटणे चंदा बेलेकर रुपालीमाळी पाटील लीला धुमाळ प्रदीप चव्हाण हिंदुराव चौगले बाळासाहेब सरनाईक महापौर शोभा बोंद्रे नगरसेवक तौफिक मुलाणी बाळासाहेब खाडे एस के माळी बाबूराव कांबळे किरण मेथे संजय पवार वाईकर रंगराव देवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते